नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चैनल वर मी नरेश खोचे अपने सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय। मित्रहो, मंगल हा ग्रह मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे। 5 डिसेंबर रोजी हा ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजे वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे। या राशीत मंगळाचे अस्तित्व 4 जानेवारी 2022 पर्यंत राहील। तसेच या संक्रमणाचा सर्व राशीवर परिणाम होईल, परंतु मुख्यतः 3 राशीवर यांचा प्रभाव पडेल। या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप प्रगती होण्याची शक्यता आहे। इतकेच काय तर या 3 राशी अक्षरशः या कालावधीत मालामाल होणार आहे, त्यांना धनप्राप्ती होणार आहे। तर मग जाणून घेऊया या 3 राशी कोणत्या आहेत। मित्रहो, मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण शुभ राहील। तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे योग्य फळ मिळेल। या काळात तुम्ही उत्साहाने परिपूर्ण असाल, नवीन व्यवसाय सुरू करू शकता। जे आधीच व्यवसाय करत आहेत त्यांनाही यश मिळण्याची शक्यता आहे। या काळात इतरांचे मत घेऊनही तुम्हाला फायदा होईल, करिअरमध्ये खूप प्रगती होईल। या काळात आपणास संपत्तीची कमतरता भासणार नाही। सिंह राशीच्या लोकांसाठीही हे संक्रमण फायदेशीर ठरेल। नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे। कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा मजबूत होईल, नवीन गुंतवणुकीमुळे फायदा होईल। तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम वाटेल। पैशाच्या संबंधित सर्व समस्या दूर होतील। कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील, पदोन्नतीही मिळू शकते। इतकेच काय तर कामाच्या निमित्ताने केलेल्या प्रवासातून तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे। कन्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे। आपण नोकरी करत असाल तर आपला पगार वाढण्याची दाट शक्यता आहे। या दरम्यान कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी खूप चांगली असेल, तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल, नवीन नोकरीच्या ऑफर येऊ शकतात। या कालावधीत तुम्हाला आर्थिक समृद्धी जाणवेल। तर मित्रहो, ही होती मंगळ ग्रहाच्या बदलाविषयीची 3 राशींना कसा फायदा होईल त्याची ही माहिती। अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत जय राधे कृष्ण।